जिल्ह्यात ओमायक्रॉनला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेनं कंबर कसली आहे. कोरोनापासून सुरक्षिततेसह दंड टाळण्यासाठी लस घेणाऱ्या नागरिकांच्या संख्येत अचानकच वाढ झाली आहे. गेल्या 6 दिवसात 1,42,560 नागरिकांनी लस घेतली आहे. ओमायक्रॉन या व्हेरियंटची एंट्री झाल्यानं प्रशासन सतर्क झालं आहे. त्यामुळं आता लसीकरणासाठी पूर्वीप्रमाणे काही ठिकाणी रांगा लागू लागल्यात. जिल्ह्यात सध्या 305 शासकीय तर 14 खासगी अशा एकूण 319 केंद्रांवर कोरोना लसीकरण सुरू आहे. यामध्ये दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तर पाहूया जिल्ह्यातील लसीकरणाचे आकडे ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 32,88,714 एवढा लसीकरणाचा आकडा पार झालेला आहे. त्यामध्ये 20,52,314 एवढ्या नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झालाय. त्याचबरोबर 12,36,400 नागरिकांचा दुसरा डोस देखील पूर्ण झालाय. यामध्ये 7,41,319 नागरिक हे 60 वर्षांवरील आहेत. 45 ते 60 वयोगटातील 9,29,584 नागरिकांचं लसीकरण हे पूर्ण झालंय. तर 18 ते 44 वयोगटातील 16,17,811 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय.